शहर जिल्ह्यातील त्याचबरोबर राज्यातील कोरोना मृत्यूच्या दराने चिंता वाढविल्याने राज्यातील दुसरा टप्पा 15 जून पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली असून लॉकडाऊन पूर्वी राज्यातील दररोज सरासरी 66,000 रुग्ण आढळत होते, आता ही संख्या 26,000 ते 28,000 आली आहे। मात्र राज्याचा मृत्यू दर लॉकडाऊन पूर्वी 1.52 तर सध्या 1.54% मृत्यू दर आहे, चिंताजनक असल्याची आपत्ती व्यवस्थापन विभागाचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर परिस्थिती पाहून 8 अथवा 15 जून पर्यंत कडक लॉकडाऊन वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। राज्यातील लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी दररोज सरासरी 66,000 ते 68,000 रुग्ण आढळत होते। दुसरीकडे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 7 लाखांपर्यंत होती, मात्र लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर 23 एप्रिल ते 19 मे या काळात राज्यातील तब्बल 67,768 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात विशेषतः सुपर स्प्रेडरचा समावेश सर्वाधिक राहिला। टेस्टिंग वाढविल्याने 13,05,861 रुग्ण शोधण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले, मात्र आजार अंगावर काढण्याबरोबरच विविध कारणांनी या काळात 21,119 रुग्णांचा कोरोनामुळे बळी घेतलाय। कडक निर्बंधामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे आणि मोकाट फिरणाऱ्यांनाही चाप बसला। या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या कमी करण्यात यश मिळाले असून आता मृत्यूदर कमी करण्याचं आव्हान सरकारपुढे आहे। तरीही रुग्ण कमी कमी होतील याची सध्या पूर्णपणे शाश्वती नाही, त्यामुळे आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढविल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही अंदाज येईल आणि दुसरी लाटही थोपविण्यात बरेच यश मिळेल, ही बाब त्या प्रस्तावात नमूद करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे।